पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे येणार का याची उत्सुकता त्यानंतर सगळ्यांना मराठी होती, भाषा पण मंत्री त्यांनी येणं माननीय टाळलं. श्री दीपकजी केसरकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या सोहळ्याचं प्रास्ताविक सादर करावं. महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, उपसभापती नीलमताई गोरे, विरोधी पक्षनेता अजितदादा पवार, विरोधी पक्षनेता आदरणीय अंबादासजी दानवे, माजी मुख्यमंत्री नारायणजी राणे, आदरणीय राजसाहेब ठाकरे, आदरणीय हरिभाऊ, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ठाकरे कुटुंबीय, विधानसभा सर्व विधानसभा विधान परिषद सदस्य, सर्व सन्माननीय खासदार महोदय, आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना वर नितांत प्रेम करणारे असंख्य मान्यवर आणि बंधू भगिनींनो, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानभवनातील तैलचित्राच्या अनावरण सोहळ्याचे प्रास्ताविक करण्याची संधी लाभली हे मी माझे सद्भाग्य समजतो. महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक धुरंधर राजकारणी, उत्तम व्यंगचित्रकार, संपादक, समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे हे तही महत्त्वपूर्ण योगदान असलेले असे उत्तुंग व्यक्तिमत्व हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र आपण मुंबईच्या विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात बसवित आहोत. याबाबत ऑगस्ट 2022 पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी असे तैलचित्र बसविण्याबाबतचे निवेदन माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्याकडे केले होते. त्या अनुषंगाने याबाबतची कार्यवाही तातडीने करण्यात येऊन आज हा समारंभ होत आहे याचा मला मनापासून आनंद वाटतो. या तिघांचेही मी मनापासून अभिनंदन करतो. कारकिर्दीच्या सुरुवातीला बाळासाहेबांनी फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम केले. पुढे 1960 साली त्यांनी मार्मिक हे स्वतःचे साप्ताहिक सुरू केले. 19 जून 1966 रोजी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही त्यांच्या पक्षाची घोषणा होती. महाराष्ट्रातील अनेक उद्योग असूनही मराठी माणूस बेरोजगार व गरीब आहे हे त्यांनी महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिले. त्या दिशेने त्यांनी काम केले व मराठी माणसांना रोजगार उपलब्ध करून दिले. असंख्य गरजवंतांना त्यांनी मदत केली. त्यांचे व्यक्तिमत्व आक्रमक आणि प्रभावी होते. मनात येईल ते स्पष्ट बोलून ते मोकळे व्हायचे. त्यांच्या भाषणाला प्रचंड गर्दी जमत असेल. बाळासाहेब आणि गर्दी हे एक समीकरण बनले होते. हेच समीकरण आजही कायम आहे आणि पुढेही कायम राहील यात शंका नाही. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद केसरकर साहेब. मी माननीय रामदासजी कदम आणि माननीय गजाननजी कीर्तिकर यांना व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो. माननीय मंत्री महोदयांच्या प्रास्ताविकानंतर आपण सर्व मान्यवरांचं पर्यावरण स्नेही स्वागत करूया. सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री यांचं स्वागत विधानसभेचे माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट राहुलजी नार्वेकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचं स्वागत आपण
पुष्पगुच्छाऐवजी वृक्ष रोपट देऊन करणार आहोत। माननीय उपमुख्यमंत्री यांचं स्वागत विधानसभेचे माननीय अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांनी करावं अशी मी विनंती करतो। वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी। माननीय केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांचं स्वागत विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांनी करावं अशी मी विनंती करतो। वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचंही स्वागत माननीय राहुलजी नार्वेकर यांनी करावं अशी विनंती करतो। माननीय मराठी भाषा मंत्री श्री दीपकजी केसरकर यांचं स्वागत विधानसभेचे माननीय उपाध्यक्ष श्री नरहरी झिरवाळ यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे विधान परिषदेचे माननीय विरोधी पक्षनेते श्री अंबादासजी दानवे यांचं स्वागत विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांनी करावी असं मी त्यांना विनंती करतो। आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षी तसंच माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे माननीय विरोधी पक्षनेते श्री अजितदादा पवार यांचं स्वागत विधानसभेचे माननीय अध्यक्ष ऍडव्होकेट राहुलजी नार्वेकर यांनी करावं अशी मी विनंती करतो। माननीय रामदासजी कदम यांचं स्वागत राहुलजी नार्वेकर यांनी करावं अशी मी विनंती करतो। जनतेने बहाल केलेली ही पद आहेत। निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय हे सगळे कागदी प्रकार आहेत आणि आपण कागदी वाघ नाही आहोत। शिवसेना हा एक धगधगता असा निखारा जो समोर आपण पाहतो आहे। शिवसेना हा रक्तातून निर्माण झालेला इतिहास आहे आणि रक्तातून निर्माण झालेला इतिहास हा कोणत्याही शाहीला मिटवता येत नाही। मग ते न्यायालय असेल किंवा निवडणूक आयोग असेल, कोणत्याही शाहीला हा इतिहास मिटवता येणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे। शिवसेनेचा इतिहास काय आहे हे जर अनुभवायचं असेल तर ही जी नवीन मोदी सेना निर्माण झालेली आहे त्याने या महाराष्ट्राच्या सीमा पार करून सुद्धा पाहिला। मी 3 दिवस काश्मीरला होतो भारत जोडो यात्रेत। मी काश्मीरी पंडितांच्या एका कार्यक्रमात गेलो, गेले 6 महिने काश्मीरी पंडित आपल्या मागण्यांसाठी जम्मूला धरणं धरून बसल्यात 6 महिने। त्यांची मागणी काय आहे? त्यांची मागणी इतकंच आहे की आजही काश्मीर हिंदू पंडितांसाठी सुरक्षित नाही। हजारो
कश्मीरी पंडित आजही आपलं घरदार सर्वस्व तिथे सोडून जम्मूच्या निर्वासित छावण्यामध्ये राहत आहेत आणि सरकार त्यांच्या मागे तगादा लावत आहे तुम्ही पुन्हा कश्मीरला जा पुन्हा कश्मीरला जा कारण सरकारला दाखवायचं आहे की कश्मीर सुरक्षित आहे पण कश्मीरी पंडित तिथे पोहोचले की त्यांच्या हत्या होत आहेत ज्याला आपण टार्गेट किलिंग म्हणतो टार्गेट किलिंग ठरवून त्यांचं आयकार्ड पाहून तू हिंदू आहेस तुला मारलं जातं कश्मीरी पंडितांची एवढीच मागणी आहे की जोपर्यंत